Hi, Myra. We are here. Saputara. Saputara. Here we are. Wow. Oh. नाही बेटा वेल ही सगळी दुकानं आहेत जी सगळी बंद आहेत सध्या तरी. ही सगळी जी दुकानं इतर टायमाला फुल जॅम पॅक असतं हे सगळं, बट सध्या ही सगळी दुकानं बंद आहेत बिकॉज ऑफ COVID-19. कशी आहे तू? वाव, आज किती मस्त वेदर आहे ना ग. वाव, कुठे चालली तू आता? सापुतारा. वाव, बघू ग. खेळतात सगळे. हाय मायरा. वाव, किती छान आहे ना गं सापुतारा. हो, सांग सांग ना सगळ्यांना सांग. ओके, लेट्स गो लेट्स गो मायरा. वेळ आता आपण चाललो आहोत सापुतारा सनसेट पॉइंटला. टेबल टॉप आहे तिथे आणि हा त्याचा जो रोड आहे अतिशय सुंदर आणि एकदम निसर्गरम्य आहे असा हा रोड आहे. लेफ्ट साइडला तुम्हाला दिसतंय हे आहे रोपवे. Hi Myra, we are here, Saputara, Saputara, here we are. Wow. Oh. Hi, beta. ही सगळी दुकानं आहेत जी सगळी बंद आहेत सध्या तरी. ही सगळी जी दुकानं इतर टायमाला फुल जॅम पॅक असतं हे सगळं, बट सध्या ही सगळी दुकानं बंद आहेत बिकॉज ऑफ COVID-19. आपण सध्या आहोत सापुताराला. सापुताराचा तो टेबल पॉइंट आहे तिथे आपण सध्या आहोत. सगळं इकडे सध्या तरी सगळं बंद आहे. काही घोडे आम्हाला दिसतात इकडे, काही घोडे आहेत इकडे, बट
इतर तुम्ही जर बघितले सगळी जी दुकानं आहेत ही सगळी जी बंद आहेत. हा जो स्पॉट आहे हा सापुतारा बोटिंग पॉइंट आहे, पण सध्या इथे काम चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे ही जी जागा होती ही, इथे खरं पहिली जुनी बोटिंग जागा होती. सध्या इथे काम चालू आहे. आणि हे बोटिंग क्लबचं हे पार्किंग लॉट आहे. सध्या पूर्ण ओसाड वीरान पडलेलं आहे COVID-19 मुळे. आता खूप भूक लागलेली आहे सगळ्यांना, तर इथे इकडचं स्पेशालिटी म्हणजे मॅगी आणि कांदे पोहे स्टॉलवरचे. तर आपण आता ते खाऊया, खूप भूक लागली आता. हे सापुतारा शुगर स्पाइस रेस्टॉरंट त्या चालू आहे. अलीकडनं तुम्हाला सुरतला रस्ता आहे, हा रोड सुरतला जातो. हा रस्ता सापुतारा गावात आतमध्ये छोटस गाव आहे तिथे जातो. आणि आता आपण आपल्या खाऊ पॉइंटला चाललो. खाऊ बोर आणि इकडची अजून एक स्पेशालिटी म्हणजे हे मकई. हे मकई खूप स्पेशल आहे इकडचं. हे स्पेशालिटी आहे मकईची. आपण ही मकई दाबून खाणार आहे. सुंदर वातावरण आहे इकडचं. आपण पहिली तर आपण गाडी पार्क करूया आणि मग आपण पेट पूजा. तर इथे ही मंडळी सगळी बसली आहेत खायला. सगळी खादाड कंपनी बसलेली आहे इकडे. हाय मायरा. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं पोहे, इकडची स्पेशालिटी पोहे. आणि मकई किती पर्यंत दुकान उघडायचं गागा? 10 वाजेपर्यंत. तर मंडळी तुम्ही बघितलं 10 वाजेपर्यंत हे सगळी दुकानं उघडी आहेत. थोडे लिमिटेड टाइम स्पॅन मध्ये दुकान उघडी असतात, पण उघडी आहे सध्या तरी. ते तुम्हाला इथे भुर्जी पाव वंडा पाव ची गाडी पण तुम्हाला इकडे दिसतील. मी बरे आहे ग मायरा. वाव. आणि सध्याच्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये भले आपल्या टेबल वरती पाणी नसेल, पण सॅनिटायझरची बॉटल तर नक्की असणार आहे. किती महत्व आहे या बॉटलचं. भले पाणी नसेल पण ही बॉटल खूप महत्वाची आहे. आणि हे आहे मकईचा एक स्टॉल. बघा सापुतारा तुम्हाला मंचुरियन सुद्धा भेटणार आहे इकडे. एक दे ना पोहे राजा. मंचुरियन स्पेशल खाऊन घ्यायचं. एवढे पिचुकडे हे जे हे फोक आहेत की त्याच्यामध्ये ते येत पण नाही हो.
मला बहुतेक तरी हातानेच खावा लागेल आपल्या इंडियन स्टाईल. वा 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 मस्त आहे मंचुरियन अतिशय. पोहे 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 आलेले आहेत आणि हा काहीतरी नवीन आयटम आलेला आहे ना, काय म्हणतात कॉर्न चाट. हो कॉर्न चाट. एक महिना झाला तुम्हाला हे चालू करून. पहिल्या लॉकडाऊन मध्ये पूर्ण सगळंच बंद होत, सगळं बंद होत. सध्या तरी आता किती वाजेपर्यंत चालू असतो हे सगळं? 10 वाजेपर्यंत. पण इथे वरती सगळे सनसेट पॉइंट हे सगळं चालू आहे की सगळे बंद आहेत? ते रोपवे विपे सगळं सगळं बंद. म्हणजे येणारे काही ठराविक पर्यटक आहेत ते इथे खाऊ शकतात? ते इथे रस्त्यामध्ये. चला ठीक आहे, थँक्यू. बघू मला दाखवून शो मी. टेम्परेचर चेक केलं जाते आम्हाला. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सॅनिटाईज केलं जातं आहे, आपला हात सॅनिटाईज केला जातोय. गुड इव्हनिंग, व्हेरी गुड इव्हनिंग. तर मायराचा हा फर्स्ट ट्रॅव्हल व्लॉग आहे, होप तुम्हाला आवडला असेलच. काही इन्फॉर्मेशन तुमच्याशी शेअर करायची होती. हा प्रवास कसा झाला, काही प्रवासाचा अनुभव कसा होता मुळात? वेल, मुंबईहून सापुताराला जायला 2 रस्ते आहेत. एक आहे वाया नाशिक वणी, दुसरा आहे वाया वापी वलसाड. शॉर्टेस्ट रूट जो आहे तो वाया नाशिक नाशिक वणी आहे. 248 किलोमीटर्स आहे मुंबईहून. प्रवासाचा अनुभव तुम्ही मला विचारला तर ई पासची गरज आहे, चेकिंग होते नाही होते यामध्ये मला पडायचं नाही आहे. बट तुम्ही ट्रॅव्हल करत असता ट्रॅव्हल करायला कुठेच मनाई नाही आहे. इवन आम्ही जेव्हा महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली येस तेव्हाही चेकिंग झाली, पण ट्रॅव्हल करायला कुठेच मनाई नाही. हां, बट सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क हे कंपल्सरी आहे. सापुतारामध्ये तर मस्त आहे ते. सापुताराबद्दल जर बोलायला झालं तर हे एक हिल स्टेशन आहे, असं की कोकणामध्ये महाबळेश्वर आहे, इथे कचरा साईडला जे माथेरान आहे तसं तेही एक हिल स्टेशन आहे. गुजरात महाराष्ट्र बाउंड्रीवरती ते हिल स्टेशन आहे. खूप छान हिल स्टेशन आहे. सापुताराबद्दल जर सांगायचं झालं तर तिकडचे जी आत्ताची जी सिच्युएशन आहे पोस्ट लॉकडाऊन, तर तिकडचे जे काही हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत हे सगळे चालू आहेत. तुम्ही डाईन इन करू शकता, जेवण तिथे जाऊन खाऊ शकता, राहू शकता. बट इतर जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की पॅराग्लायडिंग आहे, काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, ॲडव्हेंचर पार्क्स आहेत, रोपवे आहेत, हे सगळं बंद आहे तिकडे. तिथे कुठेही काही चालू नाही आहे. तुम्हाला फक्त फिरण्याचा आनंद घेता येईल. घरातनं बाहेर पडलो आपण एक चेंज म्हणून तुम्ही जाऊ शकता सापुताराला. तिकडचे काही स्टॉल्स आहेत, मी मगाच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला म्हटलं की ते स्टॉल्स आहेत जे चालू आहेत. 10 वाजेपर्यंत तिथे हॉल स्टॉल्स चालू असतात रात्री, आणि काही 1 महिन्यापूर्वीच ते स्टॉल्स ओपन झाले. तिकडच्या लोकलशी मी चर्चाहीसुद्धा केली. तर प्रवास खूप छान होता, अनुभव खूप छान होता. पहिलाच व्लॉग आहे, होप तुम्हाला खूप आवडेल. तर असाच तुमचा प्रतिसाद आमच्यावर असू द्या, प्रेमही असू द्या. Thank you.